मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पावसाळी अधिवेशनात आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडन्स ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील विधेयकं सादर केली आणि तेव्हापासून आपण सोशल मीडियावर हे कायदे बदलल्याच्या बातम्या बघतोय. त्यामुळे जे कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षांसाठी कायद्याचा अभ्यास करतायत त्यांना बरेचसे प्रश्न पडलेत की या कायद्यात नक्की बदल काय झाला आहे आणि आता अभ्यास कोणत्या कायद्याचा करायचा. त्यामुळे बऱ्याच जणांनी याविषयी व्हिडिओ बनवण्याची विनंती केली. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सर्वांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपले का नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे पाहूयात की या कायद्यामध्ये का बदल केला जातोय. तर मित्रांनो, एखादा गुन्हा घडला तर त्या आरोपीला अटक करण्यापासून त्या गुन्ह्याचा तपास होऊन कोर्टात केस चालून केसचा निकाल लागेपर्यंत संपूर्ण प्रोसेस ज्या तीन महत्त्वाच्या कायद्याप्रमाणे चालते ते तीन कायदे म्हणजे आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडन्स ॲक्ट. पण आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड हा 1860 कायदा आहे, तर सीआरपीसी म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा 1973 कायदा आहे आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट हा 1872 कायदा आहे. आता यामध्ये सरकारकडून असं सांगण्यात आलं की हे जे तीन कायदे आहेत हे स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदे आहेत आणि हे कायदे भारताच्या दृष्टीने हिताचे नाहीत आणि कायद्यात बदल करण्याचा मुख्य हेतू देशातील गुलामगिरीचं बीज नष्ट करणे आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. पण यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आयपीसी हा 1860 कायदा आहे, त्याच्यात बदल करताय ठीक आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872 कायदा आहे, त्यात बदल होतोय ते पण ठीक आहे. पण सीआरपीसी हा तर 1973 कायदा आहे, म्हणजे तो स्वातंत्र्यानंतरचा कायदा आहे, तरी त्यात का बदल केला जातोय. बरं, ते पण मान्य केलं, पण अजून जे स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदे आहेत त्याचं काय, असे बरेचसे प्रश्न सरकारने अजूनही अनुत्तरितच ठेवलेले आहेत. आता या कायद्यांमध्ये नक्की काय बदल केला जातोय ते पाहूयात. तर सर्वप्रथम या कायद्यांच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये इंडियन पिनल कोड 1860 ज्याला आपण भारतीय दंडसंहिता म्हणतो त्याचं नाव भारतीय न्यायसंहिता 2023 BNS करण्यात येणार आहे. त्यानंतर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 ज्याला आपण फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतो त्याचं नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS असं करण्यात येणार आहे. त्यानंतर इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872 ज्याला आपण मराठीत भारतीय पुरावा कायदा म्हणतो त्याचं नाव भारतीय साक्ष बिल 2023 BSB असं करण्यात येणार आहे. आता हा झाला नावामधला बदल. आता या कायद्याच्या कलमांमध्ये काय बदल करण्यात आला आहे, तर सध्या आयपीसीमध्ये 511 कलमे आहेत, तर नवीन भारतीय न्यायसंहिता BNSमध्ये 356 कलमे असतील. त्यामध्ये आयपीसीमधील देशद्रोहाच्या कलमासह 22 तरतुदी वगळल्या आहेत, 175 तरतुदींमध्ये बदल करण्यात आला आहे, तर 8 नवी कलमे जोडण्यात आली आहेत. त्यानंतर सीआरपीसीमध्ये सध्या 484 कलमे आहेत आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSSमध्ये 533 कलमे असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये 9 कलमे रद्द होतील तर 160 कलमांमध्ये बदल केला जाणार आहे आणि 9 कलमे नवीन आणली जाणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यानंतर इंडियन इव्हिडन्स ॲक्टमध्ये सध्या 167 कलमे आहेत आणि नवीन भारतीय साक्ष बिल BSB मध्ये 170 कलमे असतील, जुनी 5 कलमे रद्द होतील तर 23 कलमांमध्ये बदल केला जाणार आहे आणि 1 कलम नवीन आणलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता हा जो बदल आहे तो फक्त कलमांमधला बदल आहे, या व्यतिरिक्त अजून बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत, पण ते मी आत्ताच एक्सप्लेन करणार नाही. का तर आजच्या व्हिडिओचा आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी काय वाचावे, नवीन कायदा वाचावा की जुना कायदा वाचावा. आणि मी सर्वच बदल सांगून तुमचा आत्ताच जमलिंग करणार नाही, कारण हा जो नवीन कायदा आहे तो अजून फोर्समध्ये आलेला नाही, म्हणजेच लागू झालेला नाही. आता फक्त नवीन कायदा मांडण्यात आलेला आहे, अजून त्याच्यावर प्रत्येक कलमानुसार डिबेट होईल, बराच विचार केला जाईल आणि मग एक ऑफिशियल नोटिफिकेशन काढलं जाईल की दिस ॲक्ट शॅल कम इन टू फोर्स ऑन द .. म्हणजे काय, तर हा कायदा .. या वर्षाच्या .. या महिन्याच्या .. या तारखेपासून लागू होईल. त्यामुळे सध्या आता जे आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडन्स ॲक्ट हे कायदे आहेत हेच लागू होतील, त्याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुमची परीक्षाही त्याच कायद्यानुसार
होणार आहे। त्यामुळे अजिबात लोड न घेता आता जे ऍक्ट आहेत त्याचाच अभ्यास करा। पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांना कदाचित मी जे व्हिडिओच्या सुरुवातीला नावातील किंवा कलमांमधील बदल सांगितला त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की नावात काय बदल केला जाईल, कलमांमध्ये काय बदल केला जाणार आहे। त्यामुळे ते मी महत्त्वाचा बदल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, त्यामुळे तो तेवढाच तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा। बाकी तुमचा जो अभ्यास हा सध्याचा IPC CRPC एव्हिडन्स ॲक्टनुसारच चालू ठेवा, कारण हा जो नवीन कायदा आहे तो कधी येईल सांगता येत नाही किंवा येणारसुद्धा नाही, किंवा हे सरकार आहे तोपर्यंत लागू झाला तर होऊ शकतो, किंवा परत हेच सरकार आलं तर हा कायदा मंजूर होईल, पण जर सरकार बदललं तर कायदा येण्याची शक्यता खूप कमी आहे। त्याचबरोबर जर हा नवीन कायदा आणायचं म्हणलं तर त्यासाठी ॲडव्होकेट पोलीस यांना ट्रेनिंग द्यावे लागणार आहे, कारण एखादा जर गुन्हा घडला तर त्याचे कलम कोणतं लावायचं हे पोलिसांना पण माहीत असावं लागतं। ते कसं तर समजा एखाद्याने खून केला आहे तर पोलीस IPC 302 कलम लावतात, आणि सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनाच माहीत सुद्धा असतं की खून केल्यानंतर 302 कलम लागतं, पण आता नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये हे कलम 101 झालं आहे, त्यामुळे पोलिसांना खुनाच्या गुन्ह्यासाठी 302 कलम नाही तर 101 कलम लावावे लागणार आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं प्रॉपर ज्ञान असलं पाहिजे। नाहीतर नवीन कायदा लागू झाला आहे आणि खुनाच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी 101 कलम ऐवजी जुन्या पद्धतीने 302 कलम लावला तर कसं होणार, त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे सध्या तरी जे कायदे आहेत तेच लागू आहेत, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे जे कायद्याचा अभ्यास करतायत त्या सर्वांनी कायदा बंद झाल्याच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता जे सध्या कायदे आहेत त्याचाच अभ्यास करा। तर मित्रांनो, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।